तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। वाल्मिकी परिसर येत्या काळात एक उत्कृष्ट इको टुरिझम केंद्र म्हणून ओळखले जाईल। वाल्मिकी मंदिर परिसर व त्यालगत असणारे जंगल हे येत्या काळात एक उत्कृष्ट इको टुरिझम सेंटर म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केलाय। सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी निसर्ग अध्ययन केंद्र व परिसर विकासाची योजना आखत असून त्याचे भूमिपूजन जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। केंद्र शासनाकडून निसर्ग अध्ययन केंद्राला निधी मंजूर झाला असून त्यात पाणेरी येथील वाल्मिकी मंदिरालगतच्या जंगलात फुलपाखरू उद्यान, बांबू उद्यान, राशी वन, आरोग्य वन, नक्षत्र वन, धार्मिक वृक्ष लागवड, ऑर्किड उद्यान, गवत प्रजाती उद्यान, कॅक्टस उद्यान, स्थानिक रानफळे उद्यान केंद्र उभारले जाणार आहेत। ह्या सर्व प्रकल्पाची सुरुवात आज खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून करण्यात आली। वाल्मिकी जंगल परिसरात निसर्ग पायवाटा निर्माण करून ठिकठिकाणी पगोडे उभारले जाणार आहेत। तसेच पठारावर जाणारी वाट बांधण्यात येणार असून त्या वाटावर निरीक्षण मनोरे उभारून चांदोलीचे जंगल व चांदोलीचे धरणाचे विलोभनीय पाणलोट क्षेत्र पर्यटकांना पाहण्यास मिळणार आहे। त्याचबरोबर पठारावर फुलणारी वेगवेगळी फुलणारी फुले ही पाहण्यास मिळणार आहेत। जैवविविधतेची माहिती देणारे फलक, सह्याद्रीचे पौराणिक व भौगोलिक माहिती दर्शवणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत। प्रवेशद्वार ते वाल्मिकी मंदिर पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बांबू लागवड केली जाणार आहे। तसेच पक्षी परीक्षणासाठी व निरीक्षणासाठी लपण गृहाची उभारणी करण्यात येणार आहे। पशु पक्ष्यांची चित्रे तसेच पुतळे बसविण्यात येणार आहेत। वाल्मिकी मंदिराचे धार्मिक महत्व ओळखून त्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची सोय व्हावी यासाठी प्रसादन गृहे, पिण्याची पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था इत्यादी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून राबाव्यात अशी सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक समाधान चव्हाण, उपसंचालक उत्तम सावंत, सहाय्यक वन संरक्षक सुरेश साळुंके, सहाय्यक वन संरक्षक राजीव घाटगे, वन क्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी, वन क्षेत्रपाल गोविंद लुंगटे, वन क्षेत्रपाल स्नेहल मगर, वन क्षेत्रपाल संदीप कुंभार, वन क्षेत्रपाल अमित भोसले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वन्यजीव प्रेमी नाना खामकर, हेमंत केंद्रे यावेळी उपस्थित होते। बिग टीव्ही न्यूज साठी आमचे शिराळा प्रतिनिधी दिनेश हसबनीस।